मराठ्यांचा योद्धा मनोज दरांगे पाटील यांचा गाड्यांचा तापा सातारच्या दिशेने पोहोचलेला आहे. आपण दृश्य पाहताय, मरेपर्यंत मी लढणार असा येलगार सध्या वारुंजी या ठिकाणी मनोज दरांगे पाटील यांनी दिला आहे. वारुंजी फाटा येथे त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे. आपण सध्या दृश्य पाहताय, मनोज दरांगे पाटील याच्या जल्लोषित स्वागत सध्या वारुंजी फाटा येथे करण्यात आलं आहे. असलम मुल्ला कराड वार्तासाठी. आता आपण सरळ दृश्य पाहायला जातोय, मनोज दरांगे पाटील मराठी योद्धा याचं कशा प्रकारे स्वागत करण्यात आलंय. कारण मी काय श्रीमंत घराण्यातला सोन्याचा चष्मा काय म्हणते त्याला चमचा घेऊन मी जन्माला नाही आलो. मी बांधावर भाकर खाणारा मराठा आहे. मी किती लोक असले का नसले काय मला लोक बघायची सवय नाही, मला त्यांच्यातली निष्ठा बघायची सवय आहे आणि त्यांच्यातला आक्रोश आणि त्यांच्यावर होणारा अन्याय बघण्याची सवय आहे. तेव्हा अन्याय बंद करायचा माझ्या हात जोडून विनंती तुम्हाला. एकजूट दाखवत चला. आणि 29 तारखेला सगळ्यांनी 29 तारखेला अंकल बनले होऊन जाऊ द्यावे ना. आता पाडायचे गौरव करायचे हो द्या पाडा पाडी यांना मराठ्यांची ताकद दाखवायची. यांना आता मराठ्यांची ताकद दाखवायची म्हणजे दाखवायची. आपलं बी काय रक्त आहे ना छत्रपतीची विचारायचं. एकदा यांची चिरवायची बघूच यांच्यात किती दम आहे. मराठ्यात दम आहे का यांच्यात दम आहे एकदा दाखवायचं. चला धन्यवाद सगळे सातारकडे चला. जय शिवराय.